आश्रमाच्या जयघोषात संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे गुरुवारी प्रस्थान ठेवले. टाळ मृदुंगाचा गजर, संत तुकाराम महाराज आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल नामाचा जयघोष, भगव्या पताका आणि अभंगाचे स्वर, असंख्य वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने गुरुवारी सायंकाळी 4 सुमारास पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त देहूगाव देवस्थान संस्थानच्या वतीने पहाटे 4:30 वाजता मुख्य मंदिरातील शिळा मंदिरात महापूजा, त्यानंतर 5:30 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महापूजा करण्यात आली. त्यानंतर वैकुंठस्थान मंदिर नारायण महाराज समाधी महापूजा, सकाळी 9 वाजता संभाजी महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन सभा मंडपात झाले. तुकाराम महाराजांच्या पादुकांना घोडकर सरपंचा हस्ते चकाकी दिल्यानंतर पादुका दुपारी 12 वाजता इनामदार साहेब वाड्यात आणल्या. त्या ठिकाणी पूजा आणि आरती करून मसलेकर महाराज बंधूंनी त्या पादुका डोक्यावर घेऊन माई दिंडीच्या उपस्थितीत टाळ मृदुंगांचा गजर करीत दुपारी 12:30 वाजता पादुका मुख्य मंदिरातील सभा मंडपात आणण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून श्री क्षेत्र देहूचा परिसर टाळ मृदुंगांच्या निनादाने दुमदुमून गेला आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल झाले आहेत. हरिनामाचा गजर, ज्ञानोबा तुकोबांचा जयघोषाने अवघी देहूनगरी दुमदुमली आहे. लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी 4 सुमारास विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी देहूचे सरपंच कांतीलाल काळोखे, उपसरपंच बंडा काळोखे, संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण रामदास महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे, अशोक मोरे, अभिजित मोरे, जालिंदर मोरे आदींच्या उपस्थितीत सभा मंडपातून तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान झाले. परंपरेनुसार सुनील टकसाळ यांनी पौराहित्य केले. तुकोबांच्या पादुकांची महापूजा आणि आरती केल्यानंतर पादुका फुलांनी सजवलेल्या पालखीत ठेवताच पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय या नामघोषात परंपरेनुसार पालखीचे खांदेकरी नामदेव भिंगार दिवे यांनी पालखी आपल्या खांद्यावर घेतली आणि विठ्ठल नामाचा गजर करत पालखी सभा मंडपाबाहेर आली. रथापुढे असलेली नामदेव निवृत्ती गिरा, चोपदार निवृत्ती महाराज यांची माई दिंडी तर भगवा महाराज पाथुडकर यांची म्हातार बाबा या 2 दिंड्यांसह मानाच्या दिंड्या सहभागी झाल्या. पालखी सभा मंडपाबाहेर येताच बबन शेलार यांनी शिंगाड वाजवला. वैष्णव धर्माची भगवी पताका खांद्यावर नाचवत मोठ्या आनंदाने वारकरी नाचू लागले. महिला वारकऱ्यांनी फुगड्यांचा फेर धरला. अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात मुख्य मंदिरात प्रदक्षिणा घेऊन पालखी सोहळा मंदिरातून बाहेर पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला.